प्रभू पाटील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, बुलढाण्यामध्ये मोठा बस अपघात झाला, काय सांगाल सर? नाही, अपघात झालेला आहे. जवळपास 55 प्रवासी त्या ठिकाणी त्या बसमध्ये होते, पण ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झालेला आहे. राजूर घाटात 55 प्रवासी सुखरूप आहे. 2 इंजिअर्ड झाले होते, त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. आता लवकरात लवकर त्या बसच्या बाबतीमध्ये चौकशी करण्याचे आदेश कलेक्टरांना दिलेले आहे आणि प्राथमिक अहवालानंतर सगळी माहिती आपल्याला देऊ. सर, वारंवार बस अपघात होत आहेत, याकडे कसं बघतो? नवीन बसेस येणं हा त्याच्यावरचा पर्याय आणि महाराष्ट्र सरकारने 1000 बसेसची नवीन तरतूद केलेली आहे. जिल्ह्याच्या पातळीवर या बसेस लवकरात लवकर दाखल व्हाव्या अशी सरकारला मी विनंती करतो. वेगळा प्रश्न आहे सर, तुम्ही बंड केला होता, परंतु उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एक टीझर प्रदर्शित होतं, त्याच्यामध्ये आपल्याला खेकड्यांची उपमा दिली आहे, कसं बघतो? खेकडा हा गुणकारी प्राणी आहे, ज्याला कावीड झालेला असतो त्याच्याकरता तो फायद्याचा. दिल्लीमध्ये मुजरा करावं लावावं लागतं, हे देखील दिल्ली ही राजधानी आहे आणि पंतप्रधानांना भेटणं म्हणजे मुजरा करणं असं होत. तर आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या प्रकारे बुलढाण्यामध्ये जो बस अपघात झाला होता त्याची चौकशी जी आहे ती होणं गरजेचं आहे, आणि हा जो रस्ते मार्ग ज्यावरती वारंवार अपघात होत आहेत यावर नवीन बसेस हाच एक पर्याय असल्याचं देखील गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.